तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक येथे सुप्रसिद्ध संगीतकार व मृदुंगाचार्य रायगड भूषण बंडाराज घाडगे यांनी संकल्प केलेल्या श्री कृष्ण कोकुळधाम गोशाळेचे दिमाकात भूमिपूजन रविवारी संपन्न झाले। गाय ही आपली माताच असते, गोमातेची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच असे मानले जाते। मात्र अनेक जण या गोमातेला वाऱ्यावर सोडतात तर अनेकांना आर्थिक भार परवडत नाही, त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन व गोसेवा हाच उद्देश मनामध्ये घेऊन विठू माऊली प्रतिष्ठान व स्वरानंद विश्व संगीत विद्यालय निर्मित पोलादपूर तालुक्यात प्रथमच श्रीकृष्ण गोकुळधाम गोशाळेचे भूमिपूजन सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत रानवडी येथे संपन्न झाला। महाराष्ट्रात नामांकित असलेले संगीतकार व मृदंगाचार्य बंडाराज घाडगे यांच्या स्तुत्य उपक्रम व संकल्पना पोलादपूर तालुक्यातील प्रथम गोशाळा मानली जाणार असून गोशाळा भूमिपूजन सोहळा आनंदात पार पडला। विस्टा न्यूज मराठीसाठी प्रवीण दरेकर, पोलादपूर। सर्वप्रथम नमस्कार। बंडाराज महाराज जे असत आमचे घरचे संबंध आहेतच, त्यांनी जो आता हा गोशाळेचा जो काही उपक्रम राबवलेला आहे तो एक प्रकार जर पाहिलं तर समाजकार्य समाजसेवाच त्यांनी एक हातात घेतलेली आहे। आणि ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी जो हा विडा उचललेला आहे, इथं हे जे काही उपक्रम राबवण्याचा आमच्या जेवढी शक्ती असेल जेवढा प्रयत्न आम्ही तो त्यांच्या सहकार्य करण्यासाठी आम्ही लावणार आहे, हीच आमची इच्छा आहे परमेश्वरची। आज जे बंडाराजजी घाडगे यांनी जो उपक्रम गोशाळेचा सुरू केला आहे, वास्तविक या गोशाळा प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाने सुरू केल्या पाहिजेत, पण हा शासन करत नाही म्हणून आपल्यासारखे अनेक गोभक्त समोर येऊन हे स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या प्रयत्नातून सुरू करतात। आणि त्याच्यासाठी संपूर्ण जो गोभक्त समाज आहे, मग तो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिस्ता असो कुठलाही असो, कारण जन्मल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 दिवस दूध गाईचं पितो आणि नंतर आपल्या आईचं दूध सुरू होतं। तिथं जात पंत भेद आपण काय मानत नाही आणि म्हणून त्या गाईच्या दुधाचे उपकार दुधाचं कर्ज फेडण्याकरता प्रत्येक मनुष्य जातीचं कर्तव्य आहे की त्या गाईला शेवटपर्यंत सांभाळणं, तिचं जोपासना करणं, तिला जर आपण आई म्हणतो तर तिला आईचा दर्जा देणं आणि तिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं। आणि म्हणून आदरणीय बंडाराजजीने हा जो उपक्रम हातात घेतला आहे त्याला पूर्णपणे मी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचा कोकण प्रांताचा अध्यक्ष म्हणून आणि अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचा गोभक्त म्हणून मी या ठिकाणी त्यांना पूर्णपणे जी लागेल मदत ती कोणत्याही प्रकारची असो ती करून ही गोशाळा जास्तीत जास्त व्यापक भव्य दिव्य कशी उभी करता येईल आणि संपूर्ण रायगडमध्ये या गोशाळेची कशी जास्तीत जास्त प्रसिद्धी होईल, लोक जोडली जातील, शेतकरी गाईला जोडले जातील, यासाठीचे सगळे प्रयत्न आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करणार आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।